मला असं वाटतं की जान है तो जहान है किंवा आपण म्हणतो तसं सर सलामत तो पगडी पचास, त्या पद्धतीने सर्वच निर्णय हे आपल्या जीवाच्या अनुषंगाने घेतले पाहिजे। आपलं जीवन सुरक्षित पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं पाहिजे, आणि म्हणून परीक्षा आज नाही पुन्हा उद्या होतील, अजून आत्ता नाही पुढे चार महिन्यांनी होतील। तसं नाही झालं तर सगळ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय तामिळनाडूमध्ये घेतला, तोही आग्रह मी पण घेतला धरला, मंत्रिमंडळात धरला की तामिळनाडूमध्ये 10वीच्या मुलांना सगळ्यांनाच प्रमोट करून टाकलं। अडचण नाहीये, पुढे घेता येईल, जे सर्वायवल ऑफ फिटनेस पुढे करता येऊ शकतील असे निर्णय गरजेप्रमाणे घ्यावे लागतात। मी वर्षात आई गायकवाडांना सुद्धा बोललेलो होतो, तर त्यामुळे त्यांनी कदाचित पुढे ढकलण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री स्तरावर चर्चा करून निश्चित प्रकारे घेतलेला असेल तर ते त्याचं स्वागतच केलं पाहिजे। शेवटी मी आता म्हणालो तसं लहान लहान बालकांना इन्फेक्ट होण्याचं प्रमाण या सेकंड सर्ज मध्ये खूप मोठं आहे। अगदी 0 ते 10 वर्षाच्या वयोगटामध्ये सुद्धा इन्फेक्शन आहे, 10 ते 20 मध्ये सुद्धा खूप मोठं इन्फेक्शन आहे, आणि त्यामुळे या बालकांवर कुठलाही दुष्परिणाम होऊ नये अशा पद्धतीने एकत्र येऊन शेवटी त्यांना तेवढी समज नसते, तेवढं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं कधी कधी अवघड होऊन जातं, आणि म्हणून जर पुढे ढकललं असेल तर मी मनापासून स्वागतच करेन।